ऑफ रुपीज रेवेन्यू सरप्लस. फिस्कल डिफिसिट जरी असते 4183 कोटी विच इज विद इन द गाईडलाईन ऑफ द सेंट्रल फायनान्स मिनिस्ट्री. टोटल रेवेन्यू रिसिप्ट इज एन 25,836.58 कोटी इंडिकेटिंग द ग्रोथ विच इज एन 12.53%. Which tax receipt is an 12,531 koti, non-tax receipt 6,025 koti asa. Grant from the central government 1,670 koti asa. Stoppage of the GST compensation with shortfalls 800 crore from the in central grants. Highlight ya budget ache, Swayampurna budget, establishment of the Swayampurna board. It is an international summit G20, which is a 300 crores allocation kala, which is national games 225 koti allocation kala, formulation of the green policy to promote the green source of energy. It is an Maji bus yojana ami survat kala, hiring of the private buses, which is approximately 25 koti rupiya tacha khatir yojana kala. Private jo lokancho buses band padlelo covid acha kalat osho 700 buses ami parat on road hatta jene karun आम्ही गव्हर्नमेंटाच्या वतीने त्यांना फिक्स रेम्युनरेशन देऊन माझी बस या योजनेखाला चलयतले. जॉब टू द स्पोर्ट्समॅन, गोल्ड मेडलिस्ट आणि नॅशनल गेम्स त्यांना नॅशनल अवॉर्डी त्यांना गव्हर्नमेंटात जॉब दितले. क्रिएशन ऑफ द न्यू डिपार्टमेंट एम्पॉवरिंग द पर्सन विथ डिझॅबिलिटी ह्याच्या खातीर नवीन केला. लेवी ऑफ द ग्रँड सेस फॉर ग्रीन सेस फॉर द नॉन गोवन व्हिकल्स ह्याच्या खातीर आम्ही संकल्पना मांडला, इंट्रोड्यूस करपाचे असा. मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना, ऑल आतापर्यंत जी ग्रँट इन एड इन्स्टिट्युशन हांच्यातून खंयसरूच सुसुसूचना नाशिल्ली, आम्ही त्यांना पेमेंट दिल्या उपरांत 8 दिसांनी त्यांच्या अकाउंटाचेर वयतालो. त्या खातीर ऑन अ सिंगल डे, सेम डे आम्ही तो पेमेंट मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना ह्याच्या निमित्तान खंयसरूच काही संस्थांची, आमच्याकडे काही एम्प्लॉईजची कंप्लेन आशिल्ली की त्यांना कमी पगार मेळटा, त्यांचा पेमेंट कट केला वता, इवन दो इन ग्रँट इन एड इन्स्टिट्युशन व आम्ही सेम डायरेक्टली त्यांच्या अकाउंटात ट्रान्सफर करप. त्याची त्याका मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना ही नवीन योजना दिल्ली असा. 10% रिझर्वेशन ऑफ द GHRDC स्टाफ या खातीर फॉरेस्ट गार्ड फायर फायटर एक्साइज पोस्ट जे गोयकार भुरगे आपूण आमच्याकडे आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान गेल्या 3 वर्सांपेक्षा चड काम केलां, हांच्या खातीर ही योजना आम्ही कार्यान्वीत केल्ली असा. कॉल ऑफ द कॉर्पोरेशन ऑफ स्वयंपूर्ण नवीन आम्ही बोर्ड सुरुवात करता. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, ऑल सेल्फ हेल्प ग्रुप वुमेन, आम्ही कितलेशेच गव्हर्नमेंटातली कॅन्टीनां म्हणजे कोणूच चलोवपाक पावना बंद असा, त्याच्या खातीर तेजेर फक्त त्यांना PWDचे रेंट लागचे ना, त्यांना खूप मिनिमम रेंट देऊन आम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही नवीन योजना लॉन्च केल्या. मुख्यमंत्री 24/7 हेल्पलाईन आम्ही CMO ऑफिसातल्या लॉन्च केली असा. ऑनलाईन सबसिडी ॲप्लिकेशन रिलीज केलं. डेटा ॲनालिटिक्स सेल जो सगळ्या डिपार्टमेंटांच्या सहकार्यान डेटा ॲनालिटिक्स सेल आम्ही सुरुवात केला. जनऔषधी केंद्र, GMC आणि डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस हंगासर असतली, त्याच्याच बरोबर गोवा अँटीबायोटिकाक आम्ही बुस्ट दिवपाचे ठरवलं. ब्लड बँक आणि रेस्पिरेटरी मेडिकल हॉस्पिटल्स इन GMC नवीन सुरू करतले. मुख्यमंत्री मेडिक्लेम योजना नवीन, म्हणजे आतापर्यंत मेडिक्लेम ही फक्त 1.5 लाखापुरती सीमित आशिली आणि खास करून कॅन्सर पेशंटा खातीर खूप प्रॉब्लेम क्रिएट जातालो. त्याचा इन्कम लिमिट सुद्धा फक्त 3 लाख आशिलो, तो इन्कम लिमिट आम्ही 8 लाखाचेर हेलो आणि मेडिक्लेम योजना जी असा ही 5 लाखाचेर गेली. म्हणजे खंयच्याय पेशंटाक जर मेडिक्लेम जाय असेल जाल्यार 5 लाख रुपयापर्यंत ती बी कॅशलेस फेसिलिटीज आम्ही अवेलेबल करतले, कार्ड पेमेंट ही. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज साऊथ गोवान सुरुवात करता. नर्सिंग कॉलेज आम्ही सुरुवात करता. न्यू कॅन्सर हॉस्पिटलाची सुरुवात करता. न्यू आयुष हॉस्पिटल साऊथ गोवान सुरुवात करता. PHC आणि CHC हंगासर आमकां फूल टायम सर्जन, पिडियाट्रिशियन, सुपर स्पेशलिटी डॉक्टर्स मेळना. पहिलेच फावटी आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसीस किंवा पार्ट टायम बेसीस अशा दोन्ही पद्धतीन PHC CHC लेवलाचेर सुपर स्पेशलिटी किंवा स्पेशलिटी डॉक्टर्स म्हणजे पिडियाट्रिशियन, सर्जन, ऑर्थोपेडिक हे जे कोण जाय ते PHC CHC लेवलाचेर घेऊपाची योजना मांडल्या. PWDन 28.3% एलोकेशन विच इज एन 2,678 क्रोर्स PWD खातीर दिल्या. बोरी ब्रिज नव्यान घेवपाचो ठरयला आणि MLA लॅड स्कीम ही 100 कोटी त्याच्या खातीर प्रोविजन केला. फाटल्या वर्सा सुरवात केल्या म्हणून परत एकदा त्याका आम्ही
प्रोविजन केला सगळ्या गव्हर्नमेंटाची ऑल ऑफिसीस मेंटेनन्स करपा खातीर पीडब्ल्यूडी बिल्डिंग डिव्हिजन हेका आमी डायरेक्टली अप्रूवल केला. फाउंडेशन स्टोन ऑफ द प्रशासन स्तंभ नावाची नवीन बिल्डिंग पाट्यार जातली जेणे करून वेगवेगळी ऑफिसीस त्या प्रशासन स्तंभ त्या बिल्डिंगेंत येतली जी जीएसआरसीच्या थ्रू जातली. टॉलेस्ट एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग पणजेन ताज्या पेक्षा आनी उंच इमारत आसची ना. इलेक्ट्रिसिटी एलोकेशन 3856 क्रोड्स आसा 22% ते इनक्रीज जाल्ले आसा. न्यू एंड रिन्युएबल एनर्जी हेका रिलॉन्च ईवी सबसिडी त्याच बरोबर सोलार सबसिडी अशी आसा ही मोठ्या प्रमाणात लॉन्च केला. डब्ल्यूआरटीच्या बाबतीत देर इज नो कॉम्प्रोमाइज ऑन द म्हादई. ओके ड्रेजिंग ऑफ द साळ आणि म्हापसा रिवर हाजेर आम्ही भर दिल्लो आसा. त्याच बरोबर उरलेले 3 नवीन डॅम हे आम्ही म्हादईच्या बेजिनानूच बट वेगवेगळे कडेन 3 वेगळे कडेन जेणे करून कायद्यानुसार घेवपाक मेळटा ते घेतलेले आसा. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आम्ही माझी बस ही नवीन बस जी इंट्रोड्यूस केल्या त्या नवीन बसीच्या अंतर्गत आम्ही इन्सेंटिव्स फॉर द ईव्ही आणि सीएनजी व्हेकल्स त्यांना दिवपाचं ठरवला. इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम ही आम्ही इंट्रोड्यूस करता. स्पोर्ट्स हितूर हितूर आम्ही नॅशनल स्पोर्ट्स आम्ही या फावटी घेता. त्याचबरोबर हायरिंग ऑफ द कोचीस असोसिएशनाकडे वेगवेगळ्या कोचीस ना त्या असोसिएशनानीच कोचीस हायर करप आम्ही त्यांना सपोर्ट करतले. एकदा ते गव्हर्नमेंट झाले काय ते काम करिना कारण कोचिसांनी वेगवेगळे काम करपाक जाय म्हणून हे फावटी आम्ही सांगला की तुम्हीच कोचीस घ्या आम्ही हायर अमाऊंट ही असोसिएशनाक दिवपाक तयार असा. जे मेडल मेळलेले जे खेळाडू असतात त्यांना डायरेक्ट गव्हर्नमेंटात घेऊपाचे प्रोव्हिजन केला. पंचायतीच्या बाबतीत आम्ही सरपंच पंच आणि काउन्सिलर्स हांचोय हॉनरेरियम जो आसा वो आम्ही वाढयला आणि ह्या फावटी हॉनरेरियम त्यांना पहिली त्यांना 6 महिन्यांनी 1 वर्सान वो हॉनरेरियम मेळटालो तशी सिस्टम न दवरता दर महिन्याक महिन्याच्या एंडिंगाक म्हणजे त्यांचो हॉनरेरियम जो आसा वो डायरेक्ट त्यांच्या अकाउंटाचेर वो त्यांना मेळटलो. पहिली सारखे 6-6 महिन्यांनी डिले जावचो ना. GIS based monitoring system to avoid the duplication of the work through the many departments. आम्ही PWD परत WRD पंचायत RDA सगळे एकूच काम करताले ते GIS सिस्टम त्याका इंट्रोड्यूस केल्ले आसा. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रँड एलोकेशन प्रोसेस जे आम्ही पंचायतीक GI फंड येता त्याकाय बी ऑनलाईन सिस्टमीतल्यान पुढे हाडलेलं आसा. आम्ही रुरल डेव्हलपमेंट स्टाफ ऑफ मनरेगाच्या अंतर्गत जे काम करतात त्यांचं रेम्युन्युरेशन वाढयला. ते खूप वर्षा झाली ते 10,000-12,000 काम करताले त्यांची सॅलरी वाढतली. मनरेगाच्या अंतर्गत जे डेली वेजीसचेर काम करतात त्यांना डेली वेजीस सॅलरी जी असा ती मेळटली. अर्बन डेव्हलपमेंट मास्टर प्लॅन करपाक घेतला वेरियस सिटीज फ्रॉम मडगाव असतले म्हापसा असतले वाळपय असतले ते केला. स्लम ड्वेलर्स आम्ही अर्बन स्लम ठरयला आणि त्या खातीर वेगवेगळ्यो स्लम डेव्हलपमेंट रिहॅबिलिटेशन बोर्डाच्या मार्फत आम्ही घेतले. इंडस्ट्री खातीर मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना आम्ही इंट्रोड्यूस केल्या आणि विच इज MSME आणि बाकीच्या मदत करतली. मुख्यमंत्री गोधन योजना ही बी आम्ही जे गोमय प्रॉडक्ट जे करता त्याका इन्सेंटिव्ह लिंक करपा खातीर केल्या. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट स्कीम ही आम्ही गोंयकार भुरगे इंडस्ट्रीनी कामाक वचे जेणे करून त्यांना सगळे बेनिफिट्स फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट स्किमीच्या अंतर्गत ग्रॅच्युटी असलेली PF असतो या सारखेले बेनिफिट मिळचे म्हणून फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट स्कीम आम्ही इंट्रोड्यूस करता. त्याचबरोबर गोवा हार्ट प्रोजेक्ट युनिटी मॉल इन लाईन विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज बजेट आम्ही सुरुवात करता. मायनिंग आम्ही डम्स आणि मायनिंग ऑलरेडी सुरुवात केल्या. डम्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मायनिंग आणि सुरू जातले. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पेपरलेस ई ऑफिस गव्हर्नमेंटान डिपार्टमेंटांनी सुरुवात केल्ले आसा. हर घर फायबर आम्ही स्कीम इंट्रोड्यूस करता आणि देर इज नो गॅरंटर इज रिक्वायर्ड फॉर द IT स्टार्टअप. IT स्टार्टअपा खातीर CMRY मुख्यमंत्री रोजगार योजना ही आम्ही स्कीम रिलॉन्च केला. पहिली त्याका गव्हर्नमेंट गॅरंटर फिक्स लागतालो तो आता लागचो ना कोणाक घेवपा खातीर तो आम्ही काढून उडयला. फ्रॉम द 25,000 to 5 lakh rupees पर्यंत त्याका गव्हर्नमेंट गॅरंटर लागचो ना. लेबर कार्ड आम्ही लेबर कार्ड सिस्टम डायरेक्टली गोयात जो कोण लेबर म्हणून ज्याका कोण हाडटा जो कोण येता त्यांनी फक्त आपलं आधार कार्ड स्कॅन करून आपल्याक लेबर कार्ड करून घेऊचे. सो गोवा लेबर कार्ड या नावाने ते इंट्रोड्यूस केला जेणेकरून
म्हणजे आम्ही पळयता की वेगवेगळ्यो क्रिमिनल ॲक्टिविटी वेगवेगळ्या हॉटेल्स वेगवेगळ्या जाग्याचेर जाता ताजेर कंट्रोल उरतलो आणि ज्या निमित्तात आमकां त्यांचो ॲड्रेसीस जे आसा हे इजिली ट्रेस जातले त्या खातीर खंयच्याय आस्थापनान लेबर दवरतलो आसत जाल्यार तेणी खंयच्याच म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट पुलीस डिपार्टमेंटा कडेन न वता पयलीं आपलेच आधार कार्ड स्कॅन करून आपल्याक पयलीं गोवा लेबर कार्ड घेवचें अशें आनी गोंयान आपूण खंय रावतलो खंयच्या हिंदूचो तेजो आमकां जेणून ॲड्रेस जो आसा तो मेळटलो. स्किल डॅवलपमेंटाचेर आमी खूब मोठ्या प्रमाणांत भर दिला. तितून आमी ॲप्रेंटिसशीप पॉलिसी लॉन्च केल्या जेणे करून ITI ग्रॅज्युएट आणि इंजिनियर ह्या सगळ्या भुरग्यांक आमी प्रायवेट सॅक्टर आणि गव्हर्मेंट सॅक्टर PWD असतले WID असतले ह्या सगळ्या हितूनी ॲप्रेंटिसशीप म्हणून जॉईन करून घेतले. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000, 15,000, 20,000 ह्या ॲप्रेंटिसशिपाचेर थोड्या दिसा भितर गोवा एड्युकेशन डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशनाच्या मार्फत ही स्कीम आमी लॉन्च केल्या. चीफ मिनिस्टर कौशल्य योजना या नावात स्किलिंग अपस्किलिंग रिस्किलिंग वेगवेगळे कडेन पंचायत शॉर्ट टर्म म्हणजे 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष असे कोर्सीस आम्ही डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन सोसायटी असा त्याच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात स्किलिंग करपाचे प्रोविजन आम्ही स्किल डेव्हलपमेंटाच्या मार्फत केले असा. ॲग्रिकल्चर एश्युअर्ड प्राईज फॉर द काजू भात आणि नाल. काजू खातीर आम्ही 150 रुपया, नाल्ला खातीर 15 रुपया केलो आणि भाता खातीर 22 रुपया एश्युअर्ड प्राईज दिवपाचो आम्ही हेजेर ठरयला. ॲनिमल हजबंड्रीच्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री पशुसेवा योजना ही 24/7 हेल्पलाईन जी आताही गोरवां कडेन लागली असो जाल्यार तांकां 24/7 सेवा नाशिल्ली ती आम्ही सेवा दिवपाचे ठरयला. गोमंतक गो संवर्धन योजना स्टे कॅटल जी स्कीम आशिल्ली ते आम्ही नव्यान रिलॉन्च केला. त्यांना वेगवेगळ्या मदत करपा खातीर गोमंतक गो संवर्धन योजना त्यांचे आतापर्यंत त्यांचे पैसे पहिली पंचायतीन वयताले आणि पंचायतीतल्यान त्यांना रिलीज जाताले. म्हणटा म्हणसर म्हणजे 3 महिने थंयसरूच पंचायतींनी पैसे अडकून उरताले ते न जाता फ्रॉम द वेटरनरी डिपार्टमेंट टू डायरेक्टली टू द गो आश्रम हाजेर पैसे ते रिलीज जातले. त्यांना बदले खंयचोच अडखळ उरतलो. डायरेक्टर ऑफ द वेटरनरी ऑफिसर वील बी द सँक्शनिंग ऑफिसर त्याच्या खातीर उरतलो. पहिली पंचायत याच्या मदीं त्यांचे पैसे 6-6 महिने त्यांना मेळनासले त्या खातीर सुटसुटीत करून गोमंतक गो संवर्धन योजना म्हणून आम्ही लॉन्च केल्ली असा. मुख्यमंत्री सुधारित कामधेनू योजना, कामधेनू योजनेक आम्ही अनेकूय हे करून त्यांना सुधारित कामधेनू योजना केल्ली असा. सोशल वेलफेअरच्या अंतर्गत CM स्कॉलरशीप पोर्टल भुरग्यांनी स्कॉलरशीपेक एप्लाय केल्या उपरांत त्यांना 1-1 वर्ष रावचे पडटाले. ते न करता आम्ही पोर्टलाचेर एप्लाय करप आणि जाता तितके बेगीन त्यांना स्कॉलरशीप विदीन अ मंथ ते 2 महिन्या भितर दिवप आणि रेस्ट ऑल आम्ही बँक आणि इन्स्टिट्यूट अशा पद्धतीच्यो सगळ्यो स्कीम प्रोमोट करपाक एम्पॅनल करून घेतल्या. वेगवेगळ्या बँकेच्या थ्रू वेगवेगळी स्कीम्स जी आसा ही आम्ही राबयली वयतली. ट्रायबल वेलफेअरचं ट्रायबल सप्लॅन हे फावटी इन्क्रीज झाला. सगळ्यांनी आपलं ट्रायबल बजेट इट इज 12% ते 20% ज्या ज्या जागेवर असा त्यानुसार ट्रायबल बजेट इन्क्रीज करून 1,201.7 कोटी हायर वाढलेलं असा. कॉपरेशनाच्या बाबतीत सांगता असताना हाऊसिंग सेक्टरात आम्ही बरेचसे फोटो पळयता ज्यांचे फ्लॅट त्यांच्या आधार अजून नावार जाऊ नसले, सोसायटीच्या जमिनी नावार जाऊ नसली, त्यांचं फ्लॅटूय त्यांच्या नावार जायनाशिल्लो, सोसायटीच्याच नावार आशिल्लो, त्यांचो जो रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान त्यांना टॅक्स भरचो पडटालो तो आता रिड्यूस करून म्हणजे 1% फॉर द सोसायटी अँड 1% फॉर द गव्हर्नमेंट अशा पद्धतीचो कमी करून आम्ही हे बील इंट्रोड्यूस केले असा. त्याची त्याचा त्यांना फायदो जातो. इन्शुरन्स स्कीम फॉर द डेपोजिटर्स ही नवीन स्कीम आम्ही कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटात इंट्रोड्यूस करता. एड्युकेशन सेक्टरात आम्ही नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक 16% बजेट हो रायज केल्लो आसा. तितूर आम्ही म्हटलं तसे मुख्यमंत्री विशिष्ट गुरु पुरस्कार हो आम्ही जो टिचर अवॉर्ड दिता खूप मोठ्या प्रमाणात सुटसुटीत आणि वेगळ्या पद्धतीत करपाचो जो असा ठरयला. बालरथवाल्यांक आतापर्यंत बालरथाचे डायरेक्टली त्यांना मंथली रेम्युनरेशन जो वाढयला त्या 3,66,000 दिताले त्या जाग्यार 4,17,000 दिताले आणि रेम्युनरेशन ऑफ द ड्रायव्हर आणि अटेंडंट हांकां त्यांच्या अकाउंटाचेर पेमेंट दिवपाचो ते आम्ही ठरयला. कारण आमकां लक्षात आयला बरेचशे इन्स्टिट्युशनां त्यांना जरी 5,000 दिवपाचे जाल्यार 4,000 रुपयाच दिता, त्यांना 8,000 रुपयाच दिता, ते टायमार दिना, ते एवरी मंथली त्यांच्या अकाउंटाचेर मेळटले. म्हणजे सगळ्या स्किमीच्या बाबतीत ते मागीर पंच असुनी ड्रायव्हर असुनी त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटाचेर DBT डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर त्यांना जावपाक जाय. या सिस्टमेतल्यान सगळ्यो योजना सुद्धा ज्यो आहात तितक्यो सुटसुटीत आणि बऱ्या पद्धतीत केल्या. रेव्हन्यू आम्ही ॲग्रिकल्चर बील इंट्रोड्यूस केला. सांगला तशें गोंयकारांचे शेत राखपा खातीर इवन पॅडी फील्ड हे गोंयाक राखून दवरचे नाजाल्यार वेगवेगळ्या पद्धतीत लोक विकत घेऊन प्लॉटिंग करपाक खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्या खातीर ॲग्रिकल्चर प्रोटेक्शन बील आम्ही इंट्रोड्यूस केला.
गोवा पेन्शन वेलफेअर स्कीम मेड जी आपले सी फेरर हांच्या खातीर ही स्कीम पर्मनंटली सुरवात केल्या. आमी एडवर्टायजींग पॉलिसी आमी लॉन्च करता गोंयात वेगवेगळे कडेन कोणीय येता कसली एडवर्टायज करता ताजेर पयलीं सरकाराचो कंट्रोल नाशिल्लो ते आमी एडवर्टायजींग पॉलिसी नव्यान लॉन्च करता. एंटरटेनमेंट पॉलिसी आमी फॉर्म्युलेट केला आनी ती लॉन्च केला. जर्नलिस्टाची पेन्शन 8,000 रुपया आसली ती आमी ऑलरेडी 10,000 केली. जर्नलिस्टा खातीर ई बायक हें आमी लॉन्च केल्लें आसा. टप्प्याटप्प्यान आमी तांकां ई बायकूय दितले. आर्कोलॉजी डिपार्टमेंटाच्या मार्फत चांदोर ही आमी हेरिटेज सिटी म्हणून डॅवलप करपाचें ठरयलां. फार्मागुडी फोर्ट घेवपाचो ठरयलां. टॅम्पल रिस्टोरेशना खातीर पोरचें आमी सुरू करपाक शकूंक नासले बट अंदू नक्कीच ताजो प्रोसेस कंप्लीट जाला. ह्या वर्सा भितर फाउंडेशन स्टोन जातलो हाजी म्हाका खात्री आसा. त्याच बरोबर ऑफिशियल लँग्वेज विश्व कोंकणी संमेलन आमी गोंयांत घेवपाचें ठरयलां. ताज्या खातीर प्रोविजनूय केला आनी भाशा भवन बांदपाचें ठरयलां. भाशा भवनाचो ह्या वर्साक फाउंडेशन स्टोन जो आसा हो केलो वयतलो. ऑफिशियल गॅजेट्स ही कोंकणींतल्यान येतली. ट्युरिजमा खातीर आमी वेगवेगळ्यो होम स्टे पॉलिसी आमी आनी मायज ट्युरिजम हाजेर भर दिवपाचो केल्लो आसा. पीपीपी डिपार्टमेंट आमी खूब मोठ्या प्रमाणांत पुश केला आनी वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटी ज्यो आसा म्हणजे एंटरटेनमेंट पार्क एडवेंचर थीम पार्क वॉटर वर्ल्ड ह्या सारकिले प्रोजेक्ट प्रायवेट इन्वेस्टमेंट गोंयांत जावची हाज्या खातीर आमी प्रोमोट केल्ले आसा. प्रोविजरियाच्या खातीर अजूनही आमची प्रोविजरियातली सेंटर्स ही खूब मोठ्या पद्धतीन म्हणजे जाणटी घो बायलां सुद्धा हांकां घरा भायर काडीत आसा बरेचशा ठिकाणी गोंयांत आमी पळयतात. त्या खातीर ताका मुख्यमंत्री मातृपितृ केंद्र सिनियर सिटीजन अशा पद्धतीन तांकां सुरू करून आमची 10 ते 12 प्रोविजरिया सेंटर चलता. तांकां अजूनही बी खूब मोठ्या प्रमाणांत भर दिवपाचो केला. गोवा ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट कॉर्पोरेशन ह्या कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आमचे सगळे गोंयचे भुरगे 8,000 पेक्षा चड जाण काम करतात. तांच्या खातीर जे 3 वर्सां पेक्षा चड ज्यांच्यांनी काम केलां तांकां 10% रिजर्वेशन पुलीस फायर फॉरेस्ट आनी एक्सायज ह्या 4 ड्युटींनी केलां. ते फर्दर स्टडी करपाक सोदता आसत कोण 10वी ग्रेज्युएशन जाल्यार तांकां 10,000 रुपया पर्यंतची तांची एग्जाम फीज ही जी आसा ती आमी कॉर्पोरेशनाच्या वतीन तांकां दितले. वी आर प्रोमोटींग शिकवा आनी कमवा शिका आनी कमवा ह्या कन्सेप्टाचेर तो प्रोजेक्ट आमी फुडें व्हरता. गोवा गॅजेटर इट इज एन ट्रान्सलेशन ऑफ द सेवरल हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स रिलेटेड टू द पोर्तुगीज एट्रॉसिटीज इन गोवा तो आमी गोवा गॅजेटराच्या मार्फत करपाक घेतलेलो आसा. कमर्शियल टॅक्सीच्या बाबतीत वन टायम सेटलमेंट स्कीम मे म्हयन्यांत परत एकदां आमी रिलॉन्च करता जेणे करून आमकां डिस्प्यूट फ्रॉम द 2016 टू टील डे आसा ते येतले. रॅशनलायजेशन ऑफ द वॅट ऑन नॅशनल गॅस एन्ड रिड्युसींग ऑफ द एक्सायज ड्युटी ऑन द हाय एंड लिकर हाजेर आमी रिड्यूस करता. हे हायलायट्स आयच्या बजेटाचे आशिल्ले. 26,844 इट इज एन टोटल रेवेन्यू टोटल बजेट 26 इट इज 9.71%. नवीन कर प्रस्ताव खंयचोच ना. फक्त आमी वयल्यान जाल्यार हाय एंड लिकरा वयली हे कमी केला आनी गोवन लिकराचेर थोडोसो वाडटलो. खंयच्याच हेजेर आमी कसलीच कर प्रणाली जी आसा ही लावंक ना. परत एकदां गोंयकारांक सुटसुटीत आनी बऱ्या पद्दतीचें दिलां. हय इट इज फॉर द ग्रीन सॅस. आमी ताज्या खातीर तांकां सगळें इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत जे डॅवलप करतले हायवेचेर चेंजींग रूम आसतले तांकां रेस्ट रूम आसतले ग्रीन आमी चार्जींग स्टेशन्स आसतली मॅडिकल फेसिलिटीज आसतल्यो ज्यो ट्रॉमा व्हिकल क्रॉस द रोड जे दवरपाचे आसा ताज्या खातीर आमी ग्रीन सेस करतात. केन्ना एक्सिडंट जालो आसत जाल्यार तांकां ट्रॉमा व्हिकलांतल्यान तांकां डायरेक्टली हेज्या पर्यंत पावप चेंजींग जाय जाल्यार अश्या सगळ्या पद्दतीच्यो फेसिलिटीज दिवपा खातीर आमी ग्रीन सेस घालपाक शकतात. सायड बाय सायड जातले. बिलकूल ना. मायनींग रेवेन्यू आमी परत एक सांगता आमी फाटले फावटी जवळपास 600 करोड ऑफ रुपीज फ्रॉम द मायनिंगांतल्यान आमकां फाटलेच फावटी आयल्या आनी हे फावटी तर आमी ऑप्शन केला फुडें गेला 1,000 कोटी निश्चितच येतले. अनएम्प्लॉयमेंटाच्या विशयाचेर सांगता आसतना हांव तुका परत सांगता म्हणजे फाटले फावटी सारके
A40 आम्ही स्टाफ सिलेक्शनाचं फक्त उल्लेख घेऊंक ना हितून. स्टाफ सिलेक्शनातल्यान गव्हर्नमेंटाची जी भरती आसा ती येता त्या एप्रिलातल्यान सुरवात जातली. डेट इज अ वन. प्रायव्हेट सेक्टराच्या बाबतीत आम्ही इंडस्ट्रीक सपोर्ट दिवपाचो मोठ्या प्रमाणात ठरयला. आय टी सेक्टराक खूप मोठ्या प्रमाणात ठरयला. आणि थ्रू अवर एप्रेंटिशीप खूप मोठ्या प्रमाणात भुरगे प्रायव्हेट सेक्टरांनी वयचे म्हणून आम्ही एप्रेंटिशीप स्कीम जी आसा ही इंट्रोड्यूस करतो. रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत सांगता असताना म्हणजे आम्ही कार्बन क्रेडिट जी गोयात मिळची आणि वेगवेगळ्यांनी येऊन सोलार एनर्जी आणि अल्टरनेटिव्ह एनर्जीचे प्रोजेक्ट जे असा गोवा आणि हंगासर सेटअप करचे हाज्या खातीर आमचो कन्सेप्ट असा. आम्ही 2050 पर्यंत आम्ही 70% आम्ही अल्टरनेटिव्ह एनर्जीचेर वता, सोलार एनर्जीचेर वता, हायड्रो एनर्जीचेर वता. हे प्रोजेक्ट म्हणजे आमचे जो जो आता पीपी सोंपतलो, पॉवर पर्चेस एग्रीमेंट सोंपतलो, डेट वी आर शिफ्टिंग टू द अल्टरनेटिव्ह एनर्जी, इधर द सोलार अदरवाईज द हायड्रो एनी वन, बट विदाऊट म्हणजे ताजो रेट वाडयनासतत. आता आमकां 7 रुपयान मेळटा जाल्यार आमकां ती फाल्यां सकाळची 6 रुपयान मेळटली, 5 रुपयान मेळटली. ऑफकोर्स हितूंतल्यान वेगवेगळ्या पद्दतीचे आमी अल्टरनेटिव्ह जे सर्च करता तितूंतल्यान डेव्हलप करता. कॅसिनोची गेमींग पॉलिसी जी आसा ती स्ट्रीमलाईन करपाक जाय. गेमींग पॉलिसी खूप तेप जालो पेंडींग आसा, ती करपाची गरज आसा. गोवा पोलीस बील आणि गोवा फायर बील हे जे आसा पळय न्ही, हे आम्ही रोखडेच फुडल्या असेंब्लीक इंट्रोड्यूस करतले. आयडीसीच्या खातीर प्रोविजन आम्ही 10 कोटी केला, जेणे करून पूर्ण आयडीसीचो इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा पळय न्ही वो फूल फ्लेज तयार करपा खातीर 10 कोटीचे प्रोविजन स्वतः आयडीसी खातीरूच केल्ले आसा. ऑफकोर्स डेट रिड्यूस करपा खातीर ऑलरेडी म्हणजे आम्ही पयलीच ज्यो रिफॉर्म्स आम्ही जे केल्या पळय न्हू, फाटल्याच वर्सा आम्ही कितलेशे डेट रिड्यूस केला ऑलरेडी. ज्या पद्दतीन आम्ही आमची 8% लोनां आशिल्ली ती सगळी रिवायज केली. जी लॉ म्हणजे फॉर 8% 9% आसली पळय न्हू, ती सगळी रिवायज करून 7% सकयल हाडली. जेंची 30 वर्सां 40 वर्सां खातीर जी रिवायज करूंक मेळटाली तितकी रिवायज केली. आणि आता आम्ही लक्षांत जर येयलें तुझ्याला, आमी ह्या वर्साक फक्त 1,300 करोड्स ऑफ रुपीज लोन हे डायरेक्ट थ्रू द शेअर्स बॉन्ड्स हाच्या थ्रू घेतला. रेस्ट ऑल आम्ही सिरवी नाबार्ड हाज्या सारखेले जे आसा इन्फ्रास्ट्रक्चर आणि MSME खातीरले लोन्स जे आसा यूज करून स्टेटीज जो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाक जाय तो करता. सो डेफिनेटली डेट वील हेल्प फॉर द डेट रिलीफ जावपा खातीर. RXL सारखो प्लॅटफॉर्म आम्ही जेव्हा यूज केला डेट वील मोर हेल्प. मुख्यमंत्री सरल योजना जी आहा पळय न्ही, पगार योजना, या मुद्दाम कळूंक जाय म्हणजे ऑलरेडी आम्ही ह्युमन रिसोर्सान इंट्रोड्यूस केली. तो ज्या सांगता 2 महिने पगार येवतलो पळय न्हू रे, ताका लागून न्ही ज्या कॉर्पोरेशनांनी काम करता जेंका रेगुलर पगार मेळटात, बट थोड्या जाणांक एडवान्स पगार जाय आसता पयलींच, खूप बऱ्या पद्दतीन आमच्या कॉर्पोरेशनान चलता. स्वयंपूर्ण गोंय बोर्ड जो केला, आम्ही 7.5 कोटी रुपया जे प्रोविजन केला, आमकां डायरेक्ट गांवा गांवांतल्यान लोकांक जी ट्रेनिंग दिवपाक जाय, स्किल्ड करपाक जाय, तांकां प्रोविजन करपाक जाय पळय न्ही. म्हणजे पंचायत एकदां तांकां थंय काम करपा खातीर बजेटरी प्रोविजन नासता, तें मदत करपा खातीर आमी तो स्वयंपूर्ण बोर्ड, म्हणजे जेणे करून स्किलींग, अपस्किलींग, रिस्किलींगूय जातलें, ट्रेनिंग दिवप जातलें, तितूंतल्यान मॉनिटर जातलो सगळो प्रोग्राम. रेवेन्यू टार्गेट वाडयला म्हणजे ऑफकोर्स रेवेन्यू 100% अचीव जातलो, जो हांव तुका परत सांगता, थ्रू GST कलेक्शन, थ्रू द रेवेन्यू, थ्रू द रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. GST कॉम्पेन्सेशन सुद्दां जरी मेळना, हांव तुका 3 गजाली. पूर्व आमी एक्सायजाचो धरलेलो, ताज्या पेक्षा 100 कोटी रुपया आमकां चड मेळ्ळो. ओके, आमी GST धरलेलो ताज्या पेक्षा चड मेळ्ळो, चड कॉम्पेन्सेशनूय आयलें. रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटान आमी धरलेलो ताज्या पेक्षा आनीक 100 कोटी रुपया चड आयलो. हे फावटी म्हाका खात्री आसा की जे आमी रेवेन्यू धरला पळय न्ही, ताज्या पेक्षा अजून तो सरप्लसूच आमकां मेळटलो हाजी म्हाका खात्री आसा. रेवेन्यू लिकेजीस लास्ट टायमूच आमी पूर्ण स्टॉप केल्या, तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता. आमी 1 टायम सेटलमेंट स्कीम काडली, तितूंतल्यान जवळपास 50% कलेक्शन जे केन्नाच येवचें नासलें. टॅक्स डिस्प्यूट, GST तुजो टॅक्स डिस्प्यूट जो आसा पळय न्ही, म्हणजे तितूंतल्यान 2016 पासून आसा पळय न्ही, तितूंतल्यान ना म्हटलें जाल्यार एप्रॉक्सिमेटली 400 to 500 crores ऑफ रुपीज
हे आमकां येतले जीएसटीतल्यान येतले दीस इज एडिशनल हो आमी धरूंक ना हांव फाटले फावटी सांगता पीडब्ल्यूडीतल्यान ऑलरेडी 200 कोटी रुपया सुमार डायरेक्टली आयले वन टायम सेटलमेंटांतल्यान आतां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान इलेक्ट्रिसिटीतले येतले हे पयशे आमी धरूंकूच नासले ते आयले पयशे सेम वे दीस टायम वी आर लॉन्चींग आनी वयल्यान परतूय सांगता हांव 60% लोकांक 0% म्हणजे 0 बील आमी दिता लोकांक 60% लोक उदकाचे बील फारीक करिना तांकां 0 बील येता आयजूय बी फक्त 40% फारीक करता लोक जनऔषधी केंद्र जी आसा पळय न्हू ही ती म्हणजे जनऔषधी केंद्र सेम क्वालिटी मेडिसीन जी आसा पळय एकदम कमी रेटीक मेळटा ते खूब मोठ्या प्रमाणात DHS GMC हांगा लॉन्च करतले आमी कितें वाडोवंकूच ना आनी म्हागाई कमी करपाचो आमी आमी स्वता कसलेच वाडोवंक ना ताच्या खातीर म्हागाई कमी करपाचो प्रश्नच येना फायर सर्विसीसचेर आमी भर दिता आसतना त्यांचोय बजेट वाडयला वेगवेगळे कडेन फायर स्टेशन आमी स्ट्रेंथन करपाचें काम केल्लें थँक्यू गोंयकारांचेर कसलोच टॅक्स लायनासतर हो बजेट हांवें तुमच्या मुखार दवरला आनी हितून पळोवंक वचत जाल्यार सगळ्यो सवलती खूब मोठ्या प्रमाणांत गोंयकारांक ह्या बजेटांतल्यान हांवें सगळ्या बाबतींत दिल्या टॅक्सीकारा पासून ते म्हणजे स्कॉलरशिपी पर्यंत काजू सपोर्ट प्रायस 150 केलो वयर यो क्लेम करू ना त्यांच्यानी GST एक्साइज अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट माय ओन 3 डिपार्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात आणि मायनिंग